नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे याच नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सायमल्टेनियसली फॉलो करत राहा हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाईट जे नाव यूट्यूबचं आहे तेच टेलिग्रामचं आहे तर याच्यावर आपण पी एस आय एस टी आय एस ओची स्ट्रॅटेजीसुद्धा जो व्हिडिओ बनवला होता दोन हजार वीस करता त्याची लिंक पण शेअर केलेली आहे काल कारण पी एस आय एस टी आय एस ओसाठीची ॲड आलेली आहे की जे बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी पण कमेंट सेक्शनमध्ये विचारत होते आता हिच्यामध्ये तुम्हाला सर्वदूर ही ॲड आहेच है ना सहाय्य कक्ष अधिकारी गट ब सदुसष्ट पद आहेत एकूण ए सो तुम्ही जे म्हणतात त्याच्यानंतर राष्ट्रीय कर निरीक्षक एस टी आय एकोणनव्वद पद आहेत आणि पोलीस उपनिरीक्षक गट ब अराजपत्रित त्याची पी एस आय सहाशे पन्नास पदं आहेत ठीक आहे त्यातल्या त्यात समाधानकारक आहे तर हिच्यामध्ये पात्रतेचे नि निकष वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत एज लिमिट आणि त्या सगळ्या गोष्टी तर त्या <coughs> लक्षात घ्या बऱ्याच लोकांनी कमेंट पण सेक्शनमध्ये केले होतं की मागासवर्गीयांसाठी वगैरे तर इथं सगळं तुम्हाला दिलेलं आहे बघा हे आता ॲक्च्युली ह्याच्यामध्ये थोडे चेंजेस असतात पी एस आयच्या याच्यामध्ये तर ते एक लक्षात घेतलं पाहिजे कारण पी एस आय हा युनिफॉर्म सर्व्हिस आहे आणि युनिफॉर्म सर्व्हिसच्या याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय तर एक फिजिकल फिटनेस नावाचा पण प्रकार आहे आणि त्याच्यामुळे शरीर शारीरिक हिच्यावर जरा हे बघितलं जातं आता याच्यामध्ये तुम्हाला पी एस आयच्या बाबतीतच चेंजेस दिसतील Uh, किमान इथं अठरा अठरा आहे इथं नाईन्टीन आहे बघा एकोणावीस आहे किमान अमागासवर्गीय मागासवर्गीय अमागास इथं जे आहे अडोतीस अडोतीस ते आता एकतीस आहे इथं आणि मागासवर्गीयांसाठी इकडं त्रेचाळीस आहे तर इथं चौतीस आहे तर हे लक्षात ठेवायचं ओपन कॅटेगरीला अडोतीस एज आहे ओ एम पी एस करता ते तुम्हाला पी एस आयसाठी थर्टी वन इयर्स आहे आणि ओबीसी किंवा मागासवर्गीय ते जे एज आहे ते चौतीस आहे खेळाडू जर असेल प्राप्त तर त्याच्यासाठी छत्तीस आहे कारण खेळाडूचं जे काही फिजिकल फिटनेस असणार आहे तो आणि माजी सैनिक आणीवाणी अल्पसेवा राज्य अधिकारी असतील तर ते पण छत्तीस आहे दिव्यांग उमेदवार पंचेचाळीस वर्षापर्यंत दोन्ही एस टी आय एस ओमध्ये पात्र आहेत पण पी एस आयला ते अपात्र आहे हे इथं लक्षात घ्या तर ह्या काही बेसिक गोष्टी आहे की हा एक चेंज आपल्याला दिसतो पी एस आयच्या बाबतीत बाकी मग इच्यू नाही आहे त्यानंतर आपलं दोन महिन्याची जी पुरवणी आहे ती पुरवणी आता हे मार्केटला एक पाच सहा दिवसामध्ये येऊन जाईल बघा तर स्पॉटलाईट जानेवारी फेब्रुवारी दोन हजार वीस हे पुरवणी आपलं जे काही पुरवणी पुस्तक आहे त्याचं फ्रंट पेज आहे हे याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या सगळ्या बाबी आहेत परीक्षेच्या दृष्टीने त्या कव्हर केलेल्या आहेत ते, के ते तुम्ही बघा आल्यावर निर्मिती क्षेत्राचा दर घसरलेला आहे आणि त्याच्यामुळे विकास दरावर सुद्धा त्याचा इम्पॅक्ट होतो आहे आता ही गोष्ट ऑबियस आहे की मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जर त्याचा दर घसरला तर ऑब्विस्ली सगळ्यात मोठं ते क्षेत्र आहे की ज्याच्यामधून रोजगार त्या सगळ्याच गोष्टी तर इकॉनॉमी रिलेटेड महत्त्वाचा तो कोणाचा एक प्रकारे आणि विकास दर घसरलेला आहे निर्मिती क्षेत्रातला दर घसरला आहे तिच्यामुळे देशाचा जो विकास दर आहे तिच्यात गेल्या सात वर्षात तो कमी नोंदवला गेलेला आहे तर हे एक महत्त्वाचं आहे चालू वर्षासाठी दोन हजार एकोणावीस वीस विकास दराचा अंदाज जो आहे तो राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयानुसार पाच टक्के असेल रिझर्व्ह बँकेने सुद्धा पाच टक्के इतकाच अंदाज समक्ष सांगितलेला आहे ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार एकोणीस या तिमाहीमध्ये सात वर्षात सर्वात कमी चार पॉईंट सात टक्के विकास दर नोंदवण्यात आला म्हणजे निर्मिती क्षेत्राचा जो इशू आहे की त्याच्यामुळे सात वर्षातला सगळ्यात कमी विकास दर नोंदवला गेला तो तुम्ही तुमच्यासमोर बघू शकता त्याच्यानंतर पुढची न्यूज जी आहे ती करोना विषाणू संबंधीची आहे करोनामुळे काय झालेलं आहे की करोना बऱ्याच देशांमध्ये पसरल्यामुळे त्याचं जागतिक इम्पॅक्ट आपल्याला बघायला मिळत आहे जागतिक इम्पॅक्ट बघत असताना त्याचा बराचसा इम्पॅक्ट इकॉनॉमीवर झालेला आहे बाकी क्षेत्रांवर पण झालेला आहे हिच्यामध्ये भांडवल बाजारला मोठा कॅपिटल कॅपिटल मार्केटला खूप मोठा फटका बसलेला आहे गुंतवणूक कमी झालेली आणि त्याच्यामुळे गुंतवणूकदारांचे पाच पॉईंट शेहेचाळीस लाख कोटी डॉलर्स हिच्यामध्ये बुडालेले आहेत जागतिक स्तरावर इकॉनॉमीला करोनामुळे खूप मोठा इम्पॅक्ट बसलेला आहे भारताने सुद्धा सायप्रस येथे जे काही विश्वचषक नेमबाजी स्पर्धा आहे तिच्यातून माघार घेतलेली आहे कारण तिथं कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये येत्या काळात कोरोना विषाणू हा पॅन्डेमिक पॅन्डेमिक पण जाहीर केला जाऊ शकतो डब्ल्यू एच ओमुळं पॅन्डेमिक म्हणजे काय सगळ्यात जगभरात जो आजार दिसतो म्हणजे त्याला पॅन्डेमिक म्हटलं जातं ना त्याचे प्रकारसुद्धा आहे ते मी सगळे एक्सप्लेन केलेले आहेत करोनाचा एक आर्टिकल आपण त्याच्यात टाकलेलं आहे हे करोना विषाणू जे आहे या करोना विषाणूच्या बाबतीमध्ये अशा काही न्यूज आहेत किंवा आपलं टोकियो ऑलिम्पिक जे आहे टोकियो ऑलिम्पिकसाठी पण ते वेळेवरच घेतलं जाईल नियोजित त्याचं जे वेळापत्रक आहे त्याच्यानुसारच ते होणार पण एकच गोष्ट आहे की डब्ल्यू एच जर म्हटलं की तुम्ही हे ऑलिम्पिक कंडक्ट करू नका तर त्या केसमध्येच फक्त हे त्याची तारीख बदलू शकते अदरवाईज ऑलिम्पिक जी काही सगळी समिती ती तयार आहे त्याच्याकरता इंडियाज फॉरेन पॉलिसी आज शनिवार आहे पुस्तकात आहेत बघा इंडियाज फॉरेन पॉलिसी डिप्लोमा वर नॉन अलाइनमेंट टू झिरो सुधांशू त्रिपाठीचं पुस्तक आहे यू पी एस सीसाठी खूप महत्त्वाचं आहे कारण फॉरेन पॉलिसी म्हणजे पेपर दुसराच आहे त्याच्यानंतर दुसरं महत्त्वाचं म्हणजे की नॉन अलाइनमेंट आहे ना डायलेमा ओवर तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत यू पी एस सी स्टुडंटकरता हे बुक खूप महत्त्वाचं आहे आता हे बुक महत्त्वाचं आहे म्हणजे हे बुक जाऊन वाचायचं का तुम्ही काही संबंध येत नाही लोकसत्तासारख्या पेपरमध्ये त्याचं एक विश्लेषण आलेलं असतं तेवढं विश्लेषण तुम्ही वाचलं भरपूर आहे त्याच्यातल्या दहा गोष्टी तुम्हाला माहीत असल्या दहा पॉईंट भरपूर झाले ते तुम्ही लिहू शकता इकॉनॉमिक सूत्र ॲन्शियंट इंडियन अँटिसिडंट्स ॲट टू इकॉनॉमिक एक थॉट सतीश वाय देवधर यांचं हे पुस्तक आहे आणि एन्शियंट इंडिया इकॉनॉमिक सूत्र तर ही पुस्तकं पण मी तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली हे जे पुस्तक आहे खालचं हे कौटिल्य अर्थशास्त्रावर बऱ्यापैकी फोकस आहे याच्यातला ही पुस्तकं पण तुम्ही बघा हे बघा इंडियाज फॉरेन पॉलिसी हे बुक आहे डायलेमा ऑर नॉन अलाइनमेंट टू झिरो सिद्धांत त्रिपाठीचं त्याच्यानंतर हे जे दुसरं आपण बघितलं इकॉनॉमिक सूत्रा ॲन्शियंट इंडियन ॲटिसाइड्स तर हे एक महत्त्वाचं आहे आणि टू इकॉनॉमिक थॉट सतीश देवदर आता हे पुस्तक ह्या पुस्तकामध्ये बऱ्याचशा गोष्टी कुठून आलेल्या आहेत तर ते इथून आलेलं आहे कौटिल्यच अर्थशास्त्र हे कौटिल्याच अर्थशास्त्र पुस्तक जे आहे ते एकोणावीसशे पंधरामध्ये पब्लिश झालं होतं मग कौटिल्याच्या अर्थशास्त्राचे अनुवाद प्रतही बंगळुरूमधलं जे गव्हर्नमेंट प्रेस आहे नाईन्टीन फिफ्टीनमध्ये हे केलं होतं आणि वरच्या बुकमध्ये बऱ्यापैकी गोष्टी हिच्यातल्या घेतलेल्या आहेत तर या दोन्ही गोष्टी लक्षात ठेवा ज्यावेळेस कौटिल्याचा विचार येतो मग त्यावेळेस सगळंच चंद्रगुप्त मौर्य मौर्य साम्राज्य कौटिल्याचे जे काही रेफरन्स आहेत ते तुम्ही लगेच बघणं अपेक्षित असतं ते बघून ठेवा अकरा वर्षात ती तीन लाख शहाऐंशी हजार दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट आठशे तीन हेक्टर जंगलागीत भस्मसात झालेलं आहे तर महाराष्ट्राच्या बाबतीत हा एक महत्त्वाचा इशू आहे अकरा वर्षात तीन लाख शहाऐंशी हजार दोनशे चौऱ्याण्णव पॉईंट आठशे तीन हेक्टर जंग लागीत भस्मसात आता याची कारणं काय आहेत एक वाढतं तापमान राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अठ्ठेचाळीस ते पन्नास डिग्री सेल्सिअस इतकं तापमान आहे आणि या तापमानामुळे काय होतं की आग वाढण्यास मदत होते दुसरं म्हणजे उन्हाळ्यातलं कोरडं तापमान आणि वेगात वाहणारे वारे जे असतात त्याच्यामुळे जंगलामध्ये आग पसरवण्याचं प्रमाण खूप वाढतं तेंदूपत्ता असेल किंवा मोहाचं संकलन जे काही असतं ते वनव्यासाठी कारणीभूत असतं हे खूप प्रायमरी रिझन समजलं जात होतं आतापर्यंत परंतु वाढतं तापमानसुद्धा याच्यामध्ये खूप मेजर रोल प्ले करतं आहे आणि महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही बघितलं एकंदरच तर अकरा वर्षामध्ये जवळपास म्हणजे तीन लाख शहाऐंशी हजार आणि चार लाख हेक्टर जंगल आगीत भस्मसात झालेलं आहे त्याच्यामुळे एकंदरच पर्यावरणावर त्याचा काय इम्पॅक्ट असेल ते तुम्ही बघू शकता वन सर्वेक्षण अहवाल जो आहे दोन हजार अठराचा तो एकोणावीसला पब्लिश झाला समजा तर आगीच्या घटना ज्या आहेत हा वन सर्वेक्षण अहवाल आपण कव्हर केलेला आहे हा एकतीस डिसेंबरला आला होता म्हणून तो इयरबुकमध्ये ह्या पुरवणीत तुम्हाला नाही मिळणार आग म्हणजे ज्या गोष्टी तिकडं कव्हर झाल्या त्या इकडं गाडलेल्या आहेत आपण महाराष्ट्र आगीच्या घटना ज्या आहेत त्या दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार अठराच्या तुलनेत जर विचार केला तर दोन हजार एकोणावीसमध्ये दोन हजार अठरा तुलनेत दहा टक्क्यांनी कमी आहे म्हणजे तुम्ही इथं बघू शकता हे वर्ष दोन हजार अठरा आठ हजार चारशे चौर चौसष्ट इतक्या आगीच्या घटना घडल्या गट दोन हजार एकोणावीसमध्ये सात हजार सहाशे अठरा इतक्या आगीच्या घटना घडल्या गट ॲक्च्युअलीचा अकरा वर्षाचा पण सगळा डेटा आहे की आगीच्या घटना ज्या काही आहे त्या किती घडलेल्या आहेत दोन हजार नऊपासून तीन हजार तीनशे एक मग हे जवळपास नंतरच्या काळात हे वाढत गेलेलं आहे फक्त दोन हजार पंधरामध्ये खूप कमी आहेत एक हजार आठशे एकोणऐंशी खूप कमी प्रमाण आहे हे आणि सगळ्यात हे वर्ष आहे अकरा वर्षातलं दोन हजार पंधरा अदरवाईज तुम्हाला मग सर्वदूर आगीच्या घटना खूप जास्त प्रमाणात बघायला मिळतात आणि ह्या अलीकडच्या काळामध्ये खूपच वाढलेल्या आहेत बघा सतरा पाच हजार आठ हजार सात हजार तर हे खूप प्रमाण वाढतंय तर ही बाब नक्कीच आपल्या काही चांगली नाही आहे त्याच्यानंतर मुस्लिमांना शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण यासाठी आता लवकरच निर्णय घेण्यात येणार आहे आणि हा उच्च न्यायालयाचा निर्णय आहे शिक्षणामध्ये मुस्लिमांना आरक्षण दिलं जाईल बघा आता इथं सगळ्यात हे क्लिअर केलेलं आहे की शिक्षणासाठीचं हे आरक्षण आहे नोकऱ्यांसाठीचं नाही नोकऱ्यांसाठीच्या आरक्षणाकरता योग्य वेळी निर्णय घेतला जाईल कारण याची जर पार्श्वभूमी तुम्ही बघितली तर नऊ जुलै दोन हजार चौदा अध्यादेशोद्वारे मुस्लिम समाजाला पाच टक्के आरक्षण दिलं होतं चौदा नोव्हेंबर दोन हजार चौदा म्हणजे जवळपास ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर चार महिन्यातच उच्च न्यायालयाने अंतरिम आदेश दिला की शिक्षणातलं आरक्षण वैध आहे परंतु नोकऱ्यांमधलं आरक्षण त्याला स्थगिती दिली तेवीस डिसेंबर दोन हजार चौदाला काय झालं की हा जो अध्यादेश होता यालाचं कायद्यात रूपांतर झालं नाही त्याच्यामुळे तो अध्यादेश संपुष्टात आला आणि त्याच्यानंतर काही झालेलं नव्हतं मग आताचं जे गव्हर्नमेंट आहे त्या गव्हर्नमेंटनी मुस्लिमांना शिक्षणामध्ये पाच टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे त्याच्याबद्दल आता सच्चर कमिटीचा रिपोर्ट जो आहे तो पण महत्वाचा आहे की एकंदरच मुस्लिम समाजाची स्थिती आणि त्याच्याशी रिलेटेड असणारा जो काही त्याच्यासाठीचा रिपोर्ट आहे सच्चर कमिटी ते तुम्हाला माहीत पाहिजे याच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट आहे की मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही तो म्हणजे प्रलंबित आहे त्या सगळ्या याच्यात न्यायालयीन सगळी प्रोसिजर तिच्यामध्ये विरोधी पक्षनेत्यांनी पण ह्याच्यावर बोट ठेवलेलं आहे की ऑलरेडी महाराष्ट्राने पन्नास टक्के आरक्षण हे केलेलं आहे ते एक सीड केलेलं आहे इंदिरा सहानीचा खटला तुम्हाला माहीत पाहिजे इंदिरा सहानीच्या खटल्यात सांगितलेलं आहे की पन्नास टक्क्यापेक्षा जास्त आरक्षण देता कामा नये आणि एकीकडं मग तामिळनाडू मॉडेल जे आहे तामिळनाडूमध्ये पण ते, ते जास्त आहे परंतु त्याच्यावर स्थगिती नसल्यामुळे ते कॅरी फॉरवर्ड झालेलं आहे मग ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत निरासा आणि खटला लक्षात ठेवा आपल्या संविधानामध्ये जे काही प्रोव्हिजन आहे तर संविधान कशाच्या बेसिसवर आरक्षण द्यायला सांगतं ते दोन घटक कुठले ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल अभियांत्रिकीमध्ये प्राध्यापक होण्यासाठी ए आय टी सीचं प्रशिक्षण बंधनकारक आहे देशातले सर्व अभियांत्रिकी संस्थांमध्ये प्राध्यापक होण्यापूर्वी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद ए आय सी टी ई सहा महिन्यांचं ऑनलाईन प्रशिक्षण घ्यावं लागणार आहे हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर ऑनलाईन परीक्षा द्यावी लागेल ही चाचणी उत्तीर्ण झाल्यावरच अभियांत्रिकी संस्थेत शिकण्यास तुम्ही पात्र ठराल तर हा एक खूप महत्त्वाचा ह्याच्यामधला इशू आहे अभियांत्रिकीत प्राध्यापक होण्यासाठी ए आय सी टीचे बंद प्रशिक्षण बंधनकारक म्हणजे आतापर्यंत डायरेक्ट इंजिनिअरिंग झाल्यानंतर डायरेक्ट डायरेक जॉईन होता येत होतं आय थिंक मुलांना पण आता ए आय सी टी ईचं प्रशिक्षण आणि तो ऑनलाईन कोर्स वगैरे त्या सगळ्या गोष्टी पास कराव्या लागतील कोरोना विषाणू हे मी तुम्हाला सांगितलं सायप्रसमध्ये भारत नेमबाजी स्पर्धेतून माघार घेतलेली भारताने त्याच्यानंतर दोन हजार सव्वीसचा जो फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आहे तिच्यामध्ये अठ्ठेचाळीस देश खेळतील त्यांना संधी दिली जाईल आणि आशियातून आठ संघांना पात्र ठरण्याची संधी आहे भारताची परिस्थिती आजच्या डेटमध्ये आशियात सोळाव्या स्थानी परंतु ज्या पद्धतीने भारत फुटबॉलमध्ये विकास करतो आहे त्या याच्यामुळे दोन हजार सो सव्वीसचा फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धा आपण खेळू म्हणजे जे, जे मिलेयनचं विशे हे आहे मिशन आहे है, है ना महाराष्ट्र आणि केंद्र सरकार तर ते मिशनही मी आधी घेतलेले होते फुटबॉलशी रिलेटेड ह्या दोन मिशन आहेत आपले एक केंद्र सरकारचं आणि त्याच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने सुरू केलं ते कुठले आहेत ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की जे मी बऱ्याचदा तुम्हाला सांगितलेले आहे संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांकडून गांधी विचारांचं स्मरण आता बघा ही जी न्यूज आहे की दिल्लीमध्ये जो हिंसाचार होतो आहे त्या दिल्लीतल्या हिंसाचाराच्या बाबतीमध्ये संयुक्त राष्ट्र सरचिटणीसांनी गांधी विचारांचं स्मरण केलं आता जर आपण बघितलं की युनायटेड नेशनमधले जे काही अधिवेशनं झाले तिच्यामध्ये जे नरेंद्र मोदींची भाषणं आहेत तिच्यामध्ये गांधी विचारांचा खूप फोकस केला गेलेला आहे यू पी एस सी मेन्समध्ये याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत गांधीजींचे जे काही विचार आहेत ते आजच्या काळामध्ये किती सुसंगत तुम्हाला वाटतात त्याची गरज वाटते का दुसरं म्हणजे तुम्हाला राज्यसेवा इंटरव्ह्यू असू शकता किंवा पी एस आय वगैरे सगळ्याच ठिकाणी हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे की गांधीजींचे विचार किंवा गांधीजींची जी तत्व होती ती तत्व आजच्या डेटमध्ये तुम्ही कशी अंमलात आणणार किंवा तुम्हाला वाटतं का की ती आजच्या काळाशी सुसंगत आहेत तर हा एक प्रश्न आहे जो नेहमीसाठी आहे गांधीबाबा तसे पण दहा पाच मार्क घेऊनच येत असतो कुठल्या कुठल्या पेपरमध्ये तो डायरेक्टली इनडायरेक्टली पण हे खूप महत्त्वाचं आहे की संयुक्त राष्ट्र आता आपल्याला सांगायला लागलं आपण अख्ख्या जगाला सांगत होतो भाषणातून आता ते आपल्याला सांगायला लागले की जरा ते रिवाईज करून घ्या म्हटलं फेक क्यूक ना म्हणून रिव्हिजन फार गरजेचं असतं हे टोकियो ऑलिम्पिक संबंधीचं आहे ते तुम्हाला सांगितलं की जर आरोग्य संघटनेचा आदेश आला तर ऑलिम्पिक रद्द होऊ शकतो अदरवाईज ते होईल तर बघू ते ज्या वेळेस ना आत्तापासून लोड नाही घ्यायचा या गोष्टींचा महाराष्ट्र पोलीस श्वानांमध्ये खालीलपैकी कोणत्या जातीचे श्वान सर्वाधिक आहेत बऱ्याच लोकांनी जर्मन शेपट वगैरे लिहिलं आहे लॅब्राडॉर असं याचं उत्तर आहे बघा है ना लॅब हा बऱ्यापैकी कूल आणि हुशार मानला जातो जर्मन शेपट थोडंसं ॲग्रेसिव्ह आहे थोडं काय बर ॲग्रेसिव्ह येते लॅब्रॉडॉर हा ना घरांमध्ये सुद्धा तुम्हाला पुण्यात पण दिसून येतील किंवा कुठल्याही शहरात बघा तुम्ही लॅबला पसंती खूप जास्त असते ते पण जास्त तिकडं त्यानंतर तुम्ही जेवढे ऑनलाईन व्हिडिओज बघता तर लॅब तिच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात तिथं पण दिसतो तुम्हाला सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन जो आहे तो कुसुमाग्रज त्यांच्या याच्यामुळे भाषेचा प्रसार जो आहे हे खालीलपैकी कुठल्या कलमानुसार भारतीय हिंदी भाषा तर ते कलम एक्कावन्न आहे तीनशे एक्कावन्न त्याच्यानंतर कचरी ट्राईब जे आहे ते मुस्लिमांसाठी आर्थिक सर्वेक्षण जे आहे तर ते आसाम आहे त्याच्यानंतर जोड्या लावा शिवसागर धवलाविरा हस्तिनापूर आदिचन्नलूर याचं जे उत्तर आहे ते उत्तर एक आहे शिवसागर जे आहे ते आसाममधलं ठिकाण आहे धौलावीरा ऑब्वियसली गुजरात हस्तिनापूर उत्तर प्रदेश आदिचन्नलूर तमिळनाडू हे सगळे जे आहे ते बजेटमध्ये हे डेव्हलप होणारे ठिकाणं आहेत की याला टुरिस्ट हब म्हणून डेव्हलप केलं जाणार आहे येणाऱ्या काळामध्ये हडपावर प्रश्न विचारले जाण्याचे खूप जास्त चान्सेस आहेत तर ते नीट करून ठेवा त्याच्यानंतर तुम्ही जर कालच्या लेक्चरवरचे प्रश्न बघा ए आर आय पाचशे सोळा या द्राक्षाच्या वानासाठी द्राक्ष परिपक्व होण्याचा कालावधी सर्वात कमी कोणत्या राज्याचा आहे तामिळनाडू गुजरात महाराष्ट्र पंजाब किंवा सर्व राज्यात समान आहे प्लास्टर ऑफ पॅरिसचं गुणसूत्र खालीलपैकी कुठलं सी एस फोर टू एस टू ओ सी एस ओ फोर सी एस फोर एन ओ टू सी ओ फोर सी ओ टू एकोणतीस फेब्रुवारी रोजी अमेरिका अफगाणिस अफगाण अप्गान तालिबान यांच्यातील शांतता करार खालीलपैकी कोणत्या शहरात होणार आहे काबूल दोहा न्यूयॉर्क न्यूजर्सी आजच होणार आहे हा राष्ट्रीय विज्ञान दिवस दोन हजार वीसची ची संकल्पना खालीलपैकी कोणती आहे विज्ञानातील महिला विज्ञान व ग्रामीण विकास विज्ञान व भारतीय शिक्षा प्रणाली विज्ञान व अर्थव्यवस्था शंभराव्या नाट्यसंमेलनाचे उद्घाटन खालीलपैकी कोणत्या शहरात होणार आहे कोल्हापूर मुंबई सांगली पुणे याची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात जो प्रतिसाद तुम्ही स्पॉटलाईट इयरबुकला दिला तसाच तुम्ही परुणीलाही द्याल आणि स्पॉटलाईटला जो तुम्ही सपोर्ट करत आहात त्यासाठी मी आपला खूप खूप आभारी आहे स्पॉटलाईटला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो